वापर झालाय का याचा? त्यामुळेच ती तसं करत आहे. त्यानं चुकीच्याच गोष्टी मागच्या महिन्याभरामध्ये पाठवल्यामुळे योग्य वस्ती योग्य गोष्ट ते पाठवायलाच तयार नाही आहे. याव करीन त्याव करीन पिठल्याच्या पिठाची शाव करीन ही ऐकायची सवय त्या माईकला आहे. आता गेल्या महिनाभरामध्ये आई नावाची गोष्ट सांगावी लागते यासाठी ज्या 3-4 घटना आपल्या आजूबाजूला घडल्यात. एका आईनं आपल्या मुलाला शिकवलंय, घरामध्ये नवरा नसताना तिनं खूप शिकवलंय, मुंबईतली आहे आणि मुलाला सिलिकॉन व्हॅलीमध्ये पाठवून दिलंय की तिथं तो खूप चांगल्या पगारावर काम करतो आहे. 1.5 वर्ष तो आपल्या आईशी संपर्कच ठेवत नाही, 1.5 वर्षामध्ये तो आलेलाच नाहीये. आईला त्यानं संपर्क नाहीये ठेवलेला आणि 1.5 वर्षानंतर तो पुण्या मुंबईला येतोय, आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडतोय. त्यावेळेला त्याची आई 1.5 वर्षापूर्वीच मृत्यूमुखी पडली आहे आणि बेडरूममध्ये तिची राख झालेली आहे. कोल्हापूरला मी जिथं नोकरी करत होतो त्याच्या क्वार्टरपासून 1-2 हजार फूट अंतरावर एक 8-9 महिन्यापूर्वी एका 30-31 वर्षाच्या मुलानं आपल्या आईचा खून केला. नुसता खूनच नाही केला, त्या आईचं काळीज बाजूला काढलं. नुसतं काळीजच बाजूला नाही काढलं तर त्याला तिखट मीठ लावून खाऊन टाकलं. ही घटना मी 8 महिन्यापूर्वीची कोल्हापूर नावाच्या नगरीतली आपल्याशी शेअर करतोय की ज्या वेळेला लहान असताना आम्ही एक कविता ऐकत होतो की त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि तिचं त्याच्यावर प्रेम होतं. तिनं त्याला विचारलं की किती प्रेम करतोस, तो म्हणाला खूप. तिनं विचारलं की आईपेक्षा खूप, तो म्हणाला हो आईपेक्षा खूप करतो. तिनं त्याला विचारलं की आईचं काळीज आणून देशील मला, तो म्हणाला हो. तो घरी पळत गेला, आईचं काळीज त्यानं घेतलं हातामध्ये, तो पळत निघाला, मैत्रिणीला भेटायचं होतं. चौकात पोहोचला त्याला ठेस लागली आणि काळीज एका दगडावर आदळलं आणि काळीज असं म्हटलं की बाळा लागलं काय. मी ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये सेकंड इयर कॉमर्सला असलेल्या मुलानं रात्री त्याला आपल्या मैत्रिणीबरोबर गरबा डान्स करायचा होता, त्याच्याजवळ पैसे नव्हते. वडिलांची द्राक्षाची बाग आहे, तो द्राक्षाच्या बागेमध्ये जातोय, वडिलांना पैसे मागतोय, वडील पैसे देत नाही आहेत, तो बागेतच लपून बसतोय. 1:30 वाजता वडील जेवण करून वामकुक्षी घेत आहेत. तो झोपलेल्या वडिलांच्या डोक्यामध्ये दगड घालतोय, वडील मेलेत की नाही याची खात्री करतोय. पुन्हा तोच दगड 2 वेळेला छातीवर मारतोय, वडिलांच्या खिशातले पैसे घेतोय. त्याच दिवशी रात्री आपल्या मैत्रिणीबरोबर तो गरबा डान्स करतोय आणि सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःच तक्रार करतोय. ज्या वेळेला ह्या घटना आमच्या समोर येतात त्यावेळेला लक्षात येतं की आम्ही ज्या एका विचित्र गोष्टीकडे निघालो. व्हॉट्सअपवर सध्या एक पोस्ट फिरते, आता काय हवंय तुम्हाला हा प्रश्न विचारल्यानंतर तरुणाईनं उत्तर दिलंय, आम्हाला फक्त मज्जा हवी आहे, मज्जा खा प्या आणि मजा करा एवढंच हवं आहे आम्हाला. नात्यागोत्यातली प्रेमाची जिव्हाळ्याच्या गोष्टी आम्हाला नको आहेत. असं आई म्हणून मी ज्या घरात जन्माला घेतला किंवा जुनी माणसं जी आहेत त्यांच्या लक्षात येईल की एकत्र कुटुंब असताना किंवा 9 वारीतली माई प्रवास सुरू झाला, 6 वारीतली आई पंजाबीतली मम्मी. आई जरी कशी जरी असली बाहेरून तरी आतून तिचं आतडंसारखंच आहे. ती तितक्याच ताकदीनं तितक्याच क्षमतेनं आपल्या लेकरावर प्रेम करते. पण हे प्रेमाचं नातं आम्हाला आत्ता सांगावं लागतं. मगाशी माजी सरपंच सांगत होते की इथं आमच्याकडं श्राद्धाच्या कार्यक्रमाला प्रवचन असतं आणि काही महाराज येतात प्रवचनाला. त्यावेळेला एक महाराज प्रवचन देत असताना
त्यांचे वडील पाठीमागून ऐकत होते आणि वडिलांच्यावर महाराज बोलत होते आणि वडील समोर आले आणि उठवून त्याला सांगितलं की ह्याचं अजिबात ऐकू नका, हे मला चांगलं सांभाळत नाही. म्हणजे ही गोष्ट आमच्या अवतीभोवती घडत असताना आम्हाला आई नावाची गोष्ट सांगावी लागते. आजूबाजूला जर बघितलं तर पशुपक्ष्यांच्या मध्ये सुद्धा आईबाबाचा रोल काय असतो, आमचा रोल काय असतो? आमचा रोल आम्हाला आईबाबा म्हणून समजून घेताना असं लक्षात येईल की आईबाबानं पुढच्या पिढीला जी क्षमता जी ताकद द्यायची असते त्या क्षमता आणि ताकदीमध्ये स्वतःचा रोल कोणता असतो आणि तो रोल दिल्यानंतर बाजूला कसं व्हायचाच असतो. गरुड नावाचा पक्षी आहे, त्याच्यामधले आईबाबा कसे वागतात आपल्या मुलांच्यासाठी. आमचं कालच बालसंस्कार शिबिर संपलं आणि ते शिबिर संपल्यानंतर अनेक पालकांच्या गोष्टी होत्या की या लेकराला सांभाळायचं कसं, कारण घराचा प्रवास होता तो अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्री सौभाग्यवती भव, आठ पोरं आणि आठ पोरी असायची. मला स्वतःला, आम्ही चार भाऊ आहोत, आम्ही चौघजण आणि पाच बहिणी आहे, नऊ माणसाचं कुटुंब माझं आहे, मी सगळ्यात शेवटचा आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत असं म्हटलं जातं की धाकटं व्हावं पण नकटं होऊ नये असं म्हटलं. काय नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये असं म्हटलं. आठ मुलं आणि आठ मुलींच्या नंतर 1990 पर्यंत आमच्या घरातला प्रवास असा होता की हम दो हमारे दो मा बाप फेक दो हा प्रवास होता. 1990 नंतर हम दो हमारा एक बजाज. मग आमच्या समोर प्रश्न उभा राहतो की ज्या वेळेला खूप मोठ्या शिकलेल्या अधिकारी घरातला एखादा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी सगळी संपन्नता आणि सगळी समृद्धी त्याच्याकडे आहे आणि मग तो 10व्या 12व्या मजल्यावर जातो आणि काही कारण नसताना आत्महत्या करतो. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरामध्ये प्रश्न आहे की ते लेकराला उभं कसं करायचं. मी एक पुस्तक, 2-3 पुस्तकं की ज्यांनी मानवजातीच्या भविष्यातल्या अनेक गोष्टीवर चिंतन केलंय अशी 2-3 पुस्तकं झर दिशा आपल्याशी शेअर करतो. इवान हरारी नावाचा एक अमेरिकेचा 35 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं होमोसेपियन आणि होमोडिओस नावाची 2 पुस्तकं आता बाजारात आहेत, करोडो प्रती खपलेत. त्याच्यामध्ये भविष्यामध्ये माणसाच्या जातीचं काय होणार आहे, तुमच्या माझ्या जातीच्या भविष्यातल्या पिढ्या कशा असणार आहे त्याचं चिंतन आहे. एक निओक्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे की ज्याचं नाव आहे अल्विन टॉफलर, त्याची 3 पुस्तकं आहेत. त्याच्यातली पहिली 2 त्याची पुस्तकं आहेत की थर्ड वेव आणि दुसरं पुस्तक त्याचं आहे की फ्युचर शॉक आणि आता नवीन आलं आहे की पॉवर शिफ्ट नावाचं आलं. याच पुस्तकाचा धागा घेऊन महाराष्ट्रातले लोकमतचे संपादक जे की जे सुरेश द्वादशीवार सर आहेत, खूप मोठं चिंतन त्यांनी मानवी जीवनातल्या फ्युचरॉलॉजीवर केलेलं आहे. या सगळ्याचा सार असा त्यांनी सांगितला की 1990 पर्यंत व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. म्हणजे समजा मी माझ्या गावात होतो, मी जर एखाद्याला शिवी दिली, जरी माझे वडील आमदार असले, देशमुख असले, तर गावातला कुठलाही माणूस मला थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाचं लेकरू होतो. म्हणजे 90च्या अगोदर व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. 90 नंतर एक प्रचंड मोठी लाट या देशामध्ये आली, तिचं नाव आहे खाऊ ज्या नावाची संस्कृती. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण की जी तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपली आणि याच्यामध्ये फक्त चंगळवाद आमच्या समोर आहे आणि या चंगळवादानंतरची जी पिढी आहे तिचं काय होणार आहे याचं चिंतन करत असताना ते विचारवंत असं म्हणतात की भविष्यात हा प्रवास माणसाचा जो सुरू आहे तो समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे आहे. समूहामध्ये आम्हाला आनंद होत होता, कुटुंबामध्ये आम्हाला आनंद होत होता, आता माणसं एकटी होत जातील आणि एकटी होत गेल्यानंतर त्याला कुणाचा सहवास मिळणार आहे. तो चांगल्याच्या सहवासात असा आला तर तो जीवनमुक्त होईल, तो संत होईल, तो तथागत बुद्ध होईल, तो भगवान महावीर होईल. म्हणजे तो चांगल्याच्या सहवासात आणि विचारात आला तर त्याचं जीवन धन्य होईल. पण जगण्याच्या या धावपळीमध्ये त्याची संगत चुकली, त्याचा भवताल चुकला, त्याचं जगणं चुकलं तर त्याच्या आयुष्याचा नरक बनून जाईल असं या विचारवंतांचं मत आहे. फ्युचर शॉक नावाच्या पुस्तकामध्ये अल्विन टॉफलर असं म्हणतो की कुटुंब नावाची जी संस्था आहे ही जर टिकली तरच माणूस नावाची जात टिकेल असं म्हणतो. तो असं म्हणतो की कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये खूप दोष आहेत, नवरा बायकोच्या नात्यामध्ये अनेक दोष आहेत. कारण आमच्याकडची काही मंडळी असं म्हणतात की
लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडत असतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरत असतात. आपलं काय चाललं आहे आपलं आपल्याला माहीत असेल सगळ्यांना, पण लग्न हा एक असा किल्ला आहे असं म्हटलं. जरी त्या किल्ल्यामध्ये दोष असतील, कारण नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही नवरा बायको काही मेड फॉर हिमसेल्फ असतात, म्हणजे ती त्याच्यासाठी जगते. काही मेड फॉर हरसेल्फ असतात, तो तिच्यासाठी जगतो. काही मेड फॉर इच अदर असतात, एकमेकासाठी जगतात. आणि काही मॅड फॉर इच अदर असतात. तुझं जगणं ते माझं जगणं, तुझा श्वास तो माझा श्वास. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अभयबंग, राणीबंग, हे आहेत ना. तुझं पाऊल ते माझं पाऊल, तुझा श्वास तो माझा श्वास. आणि मग या घरातली लेकरंसुद्धा जी जन्माला येतात ना, ती दिव्यच होतात. कुटुंब नावाची संस्था टिकण्यासाठी, तुमच्या माझ्या घरामध्ये टिकण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. तो त्याचा त्याचा रोल असतो. जनावरामध्ये सुद्धा ते आईबाबा आपला रोल निभावत असतात. गरुड नावाचा एक पक्षी आहे, तो असं म्हटलं जातं की 70 वर्ष जगतो. आणि गरुडाला एक लग्न करण्याची इच्छा, म्हणजे गरुड मादी गरुडिणीला एकदा लग्न करण्याची इच्छा होते. ज्यावेळेला तिचं वय होतं त्यावेळी तिची लग्न करण्याची इच्छा होते. मग गरुडांच्या मध्ये लग्न कसं होतं की कांदा पोहेन होतं की जाऊन विचारलं जातं का तुझं नाव काय, चालून दाखव, गाऊन दाखव, असं नसतं तो कार्यक्रम. गरुडाच्या मधला जो लग्नाचा प्रकार असतो, त्या मादी गरुडिणीला ज्यावेळेला ती वयात येते त्यावेळी ती ठराविक पद्धतीनं ओरडते. तशी ओरडली की तिच्याशी लग्न करायला उत्सुक असणारे सगळे नवरदेव तिच्या भोवती जमा होतात. MPSC झालेले, UPSC झालेले, नोकरी केलेले. आणि मग ते एकत्र आले की मग लग्नाचा कार्यक्रम सुरू होतो. या परीक्षेमध्ये ती मादी गुरुडीनं आपला नवरा निवडत असताना तो क्षमतेचा नवरा निवडते. यासाठी की जर गरुडाला त्याच्या आयुष्यामध्ये जगायचं असेल तर त्याच्यामध्ये दोन क्षमता असणं आवश्यक असतं. पहिली क्षमता झेप आणि दुसरी क्षमता आहे भरारी. त्याला झेप घ्यायला पाहिजे. त्याच्या पंखाच्या ताकदीनं त्यानं त्याच्या भक्ष्यावर झडप घालता येणं ही त्याची क्षमता आहे. ज्या वेळेला गरुड आकाशामध्ये स्थिर असतो त्यावेळेला त्याला त्याचं भक्ष्य सापडतं, भक्ष्य दिसतं. त्याचं सगळ्यात आवडतं जर कोणता पदार्थ असेल गरुडाचा तर जहरीला नाग, विषारी नाग, हा जहर हा गरुडाला आवडतो. आवडत्या पदार्थाचं व्याख्या कोणती आहे की एखाद नरड्यापर्यंत खाल्ल्यानंतर सुद्धा एखाद्या पदार्थाचं नाव काढल्यानंतर जिभेवर टचकन पाणी उभं राहणं याला आवडता पदार्थ म्हणायचं. म्हणजे कोल्हापूरकडं जर पांढरा रसा तांबडा रसा म्हटलं की हे मेलेला सुद्धा उठून बसेल, ही त्याचा आवडता पदार्थ. तसं त्याला जर जहरीला नाग त्या गरुडाला दिसला की तो दिसलेला नाग तो खाली येतो झप दिशी, त्याला नख्यांच्या मध्ये पकडतो, पुन्हा झेप घेतो आकाशामध्ये. वळवळणारा नाग असेल तर त्या नख्यातून निसटतो, तो निसटलेला नाग जमिनीवर पोहोचायच्या आत तो गरुड पुन्हा खाली येतो आणि पुन्हा नख्यांच्या मध्ये पकडतो आणि पुन्हा झेप घेतो. ही गरुडाची क्षमता आहे आणि ही क्षमता त्याला त्याच्या पुढच्या बाळामध्ये विकसित करायची. मग ती नवरा निवडत असताना ती तीन परीक्षा घेते. जसं आम्ही MPSC तीन परीक्षा पास झालो, प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू, तसं ती मादी गरुडीनसुद्धा नवरा निवडत असताना तीन परीक्षा घेते. ती परीक्षा सुरुवात अशी होते की ती आपल्या चोचीमध्ये काटकी घेते आणि उंच आकाशामध्ये जाते. तिथून ती काटकी सोडते चोचीत. वरून निसटलेली काटकी जमिनीवर पोहोचायच्या आत जो नर गरुड जो लग्न करायला आलाय त्यानं वरच्यावर कॅच केली की तो तिचा नवरा व्हायला सुरुवात होते. पण एकदा कॅच केल्यानंतर ती म्हणते नाही, फॉल्ट असू शकतो, अपघात असू शकतो, नाही. तीच काटकी एकाच गरुडानं दिवसभरामध्ये तीनदा कॅच केली की तो तिचा नवरा होतो आणि मग लग्न होतं दोघांचं. मग प्यार किसीस यावर शादी किसीस आहे असं नसतंय. आणि मग ते सुरू होत आहे, दोघांचा संसार सुरू होतो. आणि संसार सुरू झाला की दोघं आता घर शोधतात, साईट शोधतात, कुठं असावं घर. 1 BHK 2 BHK दोघांचं संगनमतानं घर शोधणं सुरू होतं आणि मग घराची साईट ते निवडतात. समुद्राच्या काठाला उंच कडा आणि त्याच्या बाहेर आलेलं काटेरं झुडूप आहे, त्या झुडपावर नवरा बायको दोघं मिळून आपलं घरटं तयार करतात, घर दोघांचं. मग ती मादी गरुडी त्या घरट्यामध्ये अंडी घालते. अंडी फुटतात, पिलं बाहेर येतात, पिलांना पंख फुटतात आणि आता आईबापाचा रोल सुरू होतो. आता दोघं जण ठरवतात की पिलांच्या पंखामध्ये बळ आणायचं आहे, त्यांना झेप घ्यायला शिकवायचे, त्यांना भरारी घ्यायला शिकवायचे.
आणि मग ती मादी गरुडीन घरट्यामध्ये बसते. नर गरुड समुद्राच्या पाण्यावर तरंगतो आणि मादी गरुडीन ती जी आई आहे त्या लेकरांची त्या पिलाला असं बाहेर ढकलते. ढकलल्यानंतर ते गुरुत्वाकर्षणानं बाळ खाली येतं, ते पिलू खाली येतं. त्यावेळेला दोघं जण त्याला चिअरअप करतात की बाळा उंच घे, मार भरारी घे, झेप. दोघं जण त्याला चिअरअप करतात. गुरुत्वाकर्षणानं ते खाली जातं. त्याच्या पंखात पहिल्यांदा बळ नसतं. ते बाळ समुद्राच्या पाण्यामध्ये बुडतं. समरून बाप येतो, तो नर गरुड असो, तो येतो बाळाला उचलतो आणि पुन्हा घरट्यामध्ये आणतो. आणि हा कारभार दिवसभर चाललेला असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर. जोपर्यंत लेकराच्या पंखामध्ये बळ येत नाही तोपर्यंत आई बाबा दिवसभर कष्ट करत असतात, आपल्या बाळावर काम करत असतात. हे जनावरांच्या मध्ये असतं, आपल्या भविष्यातल्या पिढीला बळ देणं, ताकद देणं. सिहीन ज्या वेळेला बाळंत होते त्यावेळेला तिच्या बाळंत कळा सुरू झाल्यानंतर सिहीन आपल्या बछड्यांना जन्म देते. जन्म दिल्यानंतर त्या बछड्यांना स्वच्छ करते, त्यांना तिथंच ठेवते बछड्यांना, आणि एक हजारभर फुटावर जाऊन लांब थांबते ती सिहीन आणि आपल्या बछड्यांना बोलवते. जर 5-6 बछडे असतील, 5 बछडे उठतात, धडपडत आपल्या आईजवळ पोहोचतात, आईच्या स्तनाला लुजतात, दूध पिऊन तृप्त होतात. आई त्यांचं प्रेम करते त्यांच्यावर आणि आता ती उठते आणि एक बाळ जी येत नाही त्या बाळाकडे ती बघत राहते आणि त्या बाळाला ती बोलवते, बाळा ये ना. बाळ येत नाही, किती हाका मारले तरी बाळ येत नाही. मग सिहिनीला राग येतो. मगाशी डोळ्यामध्ये प्रेम होतं, वात्सल्य होतं, आता मात्र अंगार, आता मात्र क्रोध. आणि मग सिहिन ती पावलं टाकत ते जाते आपल्या बछड्याजवळ आणि संपून टाकते, बाळाला खाऊन टाकते आपल्याच. तिला त्या बाळाला संदेश द्यायचा होता की बाळा तू जंगलचा राजा आहेस, तुझा वास जरी आला तरी जंगलातली जनावरं सैरावैरा पळतात. बाळा तू निघालास, तू जर एकदाच ओरडलास तर घळीत बसलेला ससासुद्धा मरून पडतो. मग तुला जन्मताच तुझा आई तुला सापडायला हवी, हा संदेश ती आई देत असते. माणसाची आई बाबा जी आहेत, पहिला आईनं पहिला बाबा माणसाचा कधी जन्माला आला असं म्हटलं जातं की तुमची माझी माणसाची जी पिढी आहे, माणसाची जात, करोडो माणसाच्या पिढ्या ह्या जनावरासारख्या राहत होत्या. नरमादीच्या रूपात टोळ्यानं राहत होता माणूस. आणि त्यावेळेला त्याच्या दोनच भूका होत्या, एक होती पोटाची भूक आणि एक होती शरीराची भूक. अशा खूप पिढ्या गेल्यानंतर एका नर माणसाच्या, नराच्या मनामध्ये आलं, माणसाच्या पुरुषाच्या मनामध्ये आलं की अरे आपण काय जगतोय खोटं. म्हणून त्यानं एका मादीची निवड केली आणि या जगातलं पहिलं कुटुंब जन्माला आलं. अनेक त्याच्या मित्रांनी अनेक माद्यांची निवड केली आणि पहिलं गाव या जगातलं वसलं आणि माणसाच्या नागरिकीकरणाला आणि त्याच्या संस्काराला आणि त्याच्या विकासाला सुरुवात झाली. पहिली आई, पहिला बाबा. आणि मग संस्कार त्या लेकराला वाढवत असताना ती आई बाबा आपल्या बाळाला वाढवत कसे होते. एक दिवशी त्या आईच्या असं लक्षात आलं, तिनं आपल्या बाळाला जन्म दिलाय, 6-7 वर्षाचं बाळ झालंय, सकाळची वेळ आहे. ती गुहेच्या बाहेर, घराच्या बाहेर आलंय आणि तिच्या असं लक्षात आलं की कासराभर वर आलेला सूर्य तळपत आहे आकाशामध्ये आणि अजून आपलं बाळ उठलेलं नाहीये. आपल्या आईला, त्या आईला आपल्या बाळाची लाज वाटायला लागली की नुसत्या सूर्याच्या आगमनानं सृष्टीमध्ये चैतन्य आलंय, पशुपक्षी आसमंतामध्ये झेप घेत आहेत आणि माझं बाळ झोपलंय, ती आईला खंत वाटायला लागली. ती आत गेली आणि आपल्या बाळाला तिनं उठवलं. पूर्वीच्या आया आपल्या बाळाला खूप छान उठवायच्या, बाळा उठ रामा रघुनंदना उठ असं म्हणायच्या. आता जर बाळ्या किंवा बाळू, बाळी किंवा बाळ्या 10वी किंवा 12वीत असेल, मरतंय ते, कसं उठवलं जातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या पोराची आजच नीटची परीक्षा झाली, वर्षभर त्यानं काय सोसलंय मला माहिती आहे. 10वी किंवा 12वीत मुलगा किंवा मुलगी असली त्या घरातलं वातावरण कसं असतं, आत्ताच कोणाचा तरी 10वा किंवा 12वा झाला असं वातावरण त्या घरात असतं. कुणी यायचं नाही आणि जायचं नाही. मी पुण्याला असताना मी ज्या वेळेला आमच्या अधिकाऱ्यांच्या वस्तीत, आमच्या अधिकाऱ्यांच्या झोपडपट्टीत राहत होतो, त्यावेळेला एका अधिकाऱ्याची मुलगी 12वीला होती. तिच्या बाणं लिहून ठेवलं होतं दारावर, माझी पोरगी 12वीला आहे, कुणी यायचं नाही आणि जायचं नाही. मुलगी अत्यंत हुशार होती. 12वीचा निकाल लागल्यानंतर 6 विषयात नापास झाली आणि आईबाबाला म्हटली कसं काय जमलं का. सकाळी आम्ही उठतो कधी, घराला सुरुवात असं म्हटलं जातं की आमचं घर उठतं कधी सकाळी. पूर्वी आम्हाला असं सांगितलं जायचं की लवकर निजे लवकर उठे, लवकर झोपलं आणि लवकर उठलं
तर त्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती माळ घालते. आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण किती वाजता उठतो. असं म्हटलं जातं की आंघोळ किती वाजता करतो. 4 वाजताच्या आंघोळीला ऋषी स्नान, ऋषी करायचे 4 वाजता. 5 वाजताच्या आंघोळीला मानू स्नान म्हणायचे, माणसं. आणि 6 वाजताच्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणायचे. आता आपल्याला सांगायला नको की आपल्या घरात कुठलं स्नान होतं. त्याच्यात काही विचारवंतांनी अलीकडे बदल केला. माणूस लवकर उठत नाही रात्री, त्याला खूप मालिका बघायच्या असतात. मग आता पुन्हा विचारवंत असं म्हणतात की 6 वाजताचं असतं ते स्नान असतं, 7 वाजताची असते ते आंघोळ असते. 6 वाजताचं स्नान का असतं? लवकर उठल्यानंतर आपली कपडे आपल्याला सापडतात, छान आंघोळ करता येते. मग 7 वाजताला आंघोळ असं का म्हटलं? कारण सगळे उठलेले असले की आपली कपडे आपल्याला सापडत नाहीत, आंघोळीत घोळात घोळ म्हणून आंघोळ असं म्हटलं. आणि 8 वाजताच्या आंघोळीला रेडा धुतला काय आणि ह्याला धुतला काय, काय फरक पडत नाही. म्हणजे आपल्या घरात कोण धुतलं जातं हे सांगण्याची आवश्यकता नाही. संस्कार या शब्दाचा अर्थ की एखाद्या गोष्टीवर काही क्रिया केल्यानंतर त्या गोष्टीचं मूल्य वाढणं म्हणजे संस्कार होणं. असा हिरा ओबडधोबड असताना त्याला किंमत नसते, पण हिऱ्यावर संस्कार केल्यानंतर त्याला किंमत प्राप्त होते, त्याला संस्कार असं म्हटलं जातं. ती गुहेतली आई पहिला संस्कार आपल्या लेकरावर करत होती की बाळा लवकर उठ, आणि दुसरा संस्कार ती आई करत होती की बाळा सूर्य उगवलाय, किमान स्वतःसाठी दिवसातला 1 तास शरीराला दे तर तू दीर्घायुषी होशील. तुमच्या माझ्या घरातली पोरं बघा की जी 3 स्क्रीनच्या समोर आहेत, टीव्हीचा स्क्रीन, मोबाईलचा स्क्रीन आणि कॉम्प्युटरचा स्क्रीन. तपासा. मी आणखीन आपल्याला एक लेख वाचण्याला विनंती करील. आत्ताच्या शनिवारचा लोकरंगचा, पाठीमागच्या शनिवारचा लोकरंगचा लेख वाचा. एका मुख्याध्यापिकेने लिहिलेला आहे, 6वी 7वीच्या हातात मोबाईल पडलेल्या मुलांच्या आणि मुलींच्या कहाण्या खूप उदाहरणं दिलेली आहेत. अनेक दृष्टीनं मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या मुली मुलांची उदाहरणं त्या संपूर्ण लेखामध्ये आहेत. 3 स्क्रीनच्या समोर तुमचा माझा पोरगा आहे, आईवडिलांचं लक्ष नाही त्याच्याकडं. त्याच्यासाठी त्यांनी शेवटचा उपाय सांगितलं की आईवडिलांनी मोबाईल समजून घ्यावा, शिकावा, आणि दिवसातनं 1-1.5 तास आपल्या बाळाबरोबर, आपल्या मुलीबरोबर बसून मोबाईलमध्ये तिचं त्याचं काय चाललंय खूप गमतीनं आणि प्रेमानं त्याच्याशी शेअर करावं, असं त्याचा शेवटचा उपाय सांगितला. 3 स्क्रीनच्या समोर असलेल्या मुलांचं आयुष्य म्हणजे त्यांचं आरोग्य संपत चाललं असं म्हटलं. एकदा गमतीनं पुण्याच्या बालगंधर्वमध्ये अभयभंग सरांचं जे व्याख्यान होतं त्या व्याख्यानामध्ये ते असं म्हणत होते की आम्ही मुलं इतकी कमकुवत आरोग्याच्या दृष्टीनं करून टाकलेली आहेत की जी मुलं स्क्रीनच्या वर आहेत, स्क्रीनच्या बरोबर आहेत, ही ओळखत भविष्यात कशी ओळखता येतील? भविष्यामध्ये जगबुडी आली, मोठे मातीचे ढिगारे माणसांच्या मड्यावर साचले आणि ढिगारे बाजूला काढले जातील 1000 वर्षानंतर, आणि ज्यावेळेला ह्या कोवळ्या पोरांची हाडं तपासली जातील, त्या पोरांच्या हाडातले अंगठ्याचं आणि हे बोट ज्यावेळेला बळकट दिसेल, समजून चालायचं की ही कार्टी मोबाईलच्या समोर होती. आता इथं असताना सुद्धा काही मोबाईल किती ॲडिक्ट आहेत बघा. एवढी मोठी 50 वर्षाच्या वरची माणसं सुद्धा मोबाईलवर, काय चाललंय माहीत नाही, विसरायलाच तयार नाहीत, इतके आम्ही त्याच्यावर ॲडिक्ट झालेलो आहोत. असं जर आई बाबा एवढा ॲडिक्ट असेल तर कार्ट कसं असणार? तसंच असतं. कारण असं म्हटलं जातं की जसा आईने जसा बाबा त्याचं नेमकं अनुकरण आपलं पोरगं करत असतं. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही सरकारी अधिकारी असतो, अनुकरण घरात लेकरू कसं करत असतं? आम्ही सरकारी अधिकारी, आम्हाला शिव्या द्यायचा खूप शौक असतो. जेवढा जास्त शिवराळा अधिकारी तेवढा जास्त प्रभावी अधिकारी. मी आता भच्या बाराखडीची कुठलीच शिवी वापरत नाही, समजा गाढवा नावाची मी शिवी वापरतोय. मी एक दिवशी रविवारी घरामध्ये आहे आणि माझ्या पोरानं नेमकी ती शिवी उच्चारली, त्याला स्वतःकडे घेतली गाढवा नावाची, त्याला गाढवा शब्दाचा अर्थही माहीत नाही आणि तो कधीतरी एसटीनं त्यानं प्रवास केलेला आहे आणि प्रवास करत असताना त्याची गाडी सुरू झाली आहे आणि त्याचा संवाद सुरू आहे, त्याचा तोच खेळतोय टिंग टिंग. ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसरा, ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. मंचर आलं, ज्या गाढवाला बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. बापाच्या लक्षात येते कार्ट शिवी देते, बाप जातोय पोराला 10-15 मिनिटं मारते, कार्टे शिवी देते, मारून झाल्यानंतर बाप पुन्हा आपल्या खुर्चीवर बसते. मुलं लहान खूप निरागस असतात, लगेच विसरतात, चटकन विसरतात, त्याची पुन्हा एसटी चालू होते. माणसं, तरुण माणसं विसरत नाहीत, नवरा बायकोच्या भांडणामध्ये 8-8, 9-9 दिवस मौन चालू असतं.
जरा अपमान झाला की मग 9 दिवसानंतर पोराकडनं निरोप दिला जातो, शिजवून ठेवलंय गिळून जा, आपापले अनुभव असतात. त्या पोराला निरागस आहे, ते चटकन विसरलं, त्याची एसटी पुन्हा सुरू झाली. आणि ते असं म्हणते की ज्या गाडवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाडवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. आत्ताच एका गाडवामुळं गाडी 10 मिनिटं लेट झाली आहे ते पोरटं सांगत असतं. म्हणजे बापाचं नेमकं हुबेहूब अनुकरण उच्चारासहित आपली पुढची पिढी करत असते. सकाळचा संस्कार ती आई करत होती, ते शरीर विकसित व्हावं, दीर्घायुष्य व्हावं. दुसरा संस्कार ती आई जेवताना करायची. जेवताना ती सांगायची की बाळा तुझ्या ताटातला प्रत्येक पदार्थ तुला निसर्गानं दिलाय, नमस्कार कर म्हणून सांगायची. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम. बाळा तू अन्न खातोस ना, तुझ्या आयुष्यामध्ये तुला ज्ञान प्राप्त व्हावं, वैराग्याची प्राप्ती तुला व्हावी म्हणून तू अन्न खातोस. जेवताना ती आई दुसरा संस्कार करायची. एखाद्या आईला आपलं बाळ जर देशभक्त करायचं असेल तर ती आई म्हणायची मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवनार, घडो माझ्या हातूनी देशसेवा म्हणून मला मिळावी शक्ती देवा. आई दुसरा संस्कार जेवताना करायची की बाळा 2 घास कमी खा म्हणायची. या देशामध्ये 20 कोटी घरामध्ये 2 वेळेला चूल नाहीये पेटत. या देशामध्ये दिवाळीच्या सणाच्या दिवशी कित्येक घरामधली लेकरं उपवाशी असतात. तुमच्या माझ्या घरातली लेकरं ज्यावेळेस मिठाई खात असतात त्यावेळेस त्या घरातली पोरं उपवाशी असतात. तुमच्या माझ्या घरातली पोरं ज्यावेळेस फटाकड्या वाजवत असतात त्या घरातली पोरं गुपचूप आपल्या झोपडीमध्ये बसून असतात. ही आई जेवताना जो संस्कार करत होती ती म्हणायची की बाळा 2 घास कमी खा, कारण गावातल्या त्या झोपडीमध्ये आज चूल नाही आहे पेटलेली. बाळा तू 2 घास कमी खाल्ले तर त्या लेकराच्या मुखामध्ये 2 घास जातील. ही आई त्या लेकराला जेवताना संस्कार करायची. एकाच वेळेला वेष्टीचं समष्टी आणि समष्टीचं सृष्टीशी नातं जोडायची. ते इतकं व्यापक आणि विशाल घरामध्ये देखणं. संध्याकाळ व्हायची आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्या घरामध्ये निरंजन लागलं जायचं. मी ज्या घरात जन्माला आलो 70 माणसाचं कुटुंब, मला अजून आठवते की माझ्या घरामध्ये अजून प्रार्थना त्यावेळेला म्हटली जायची. संध्याकाळी 6 वाजले की अख्खं घर 3 पिढ्या त्या तुळशीच्या समोर निरंजन लावलेलं असायचं आणि प्रार्थना सुरू व्हायची. जितक्या निष्ठेनं 8:30 तुला पहातेला आम्ही बघतो ना तितक्याच निष्ठेनं आमच्या घरामध्ये ती निरंजनं लागलेली असायची. मग प्रार्थना सुरू व्हायची. त्या प्रार्थनेमधली एक शेवटची प्रार्थना असायची, दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार, दिवा जळू दे सारी रात, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. ही प्रार्थना ज्या वेळेला ऐकायचो मी लहानपणी त्यावेळेला का म्हटली जात असावी, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे, ही प्रार्थना का म्हटली जात असावी, मी त्यावेळेला विचार नाही केला. पण गेल्या 25-30 वर्षामध्ये व्यसनमुक्तीचं काम करत असताना मग लक्षात येतं की 30-35 वर्षाची पोरं व्यसनाच्या अधीन होऊन ज्या वेळेला जग सोडून निघून जातात, पाठीमागं संसार अर्धवट सोडून जातात, त्यावेळेला लक्षात येतं की त्या प्रार्थनेचं मोल संध्याकाळच्या त्या प्रार्थनेमध्ये ती घरधनीन आपल्या पोराच्या तोंडातून घरधन्याला संदेश द्यायची की हे घरधन्या नीट वाग, नको व्यसनाच्या आहारी जाऊ, एकदा संसार घेतलायस ना करायचं, पोराबळांना जन्माला घातलंयस ना, हे घरधन्या नको व्यसनाच्या आहारी नको जाऊ, कारण व्यसनाच्या आहारी जाऊन जर तू मेलास मध्येच. भातुकलीच्या खेळातला राजा निघून गेल्यानंतर राणीला पाठीमागं संसार करताना काय त्रास होतो तुला कुठं माहिती आहे. ती घरधनीन आपल्या पोराच्या तोंडातून आपल्या घरधन्याला पोराच्या मुखातून संदेश द्यायची की ए नीट वाघ, एकदा स्वीकारलायस ना संसार तर सांभाळून. त्या प्रार्थनेतून तो संदेश जायचा. काळ बदलला. मी मगाशी म्हटलं की 9 वारीची माई होती. त्यावेळेला घरातलं वातावरण म्हणजे ती माई कशी होती, चिकलेली नव्हती ती. समजा माझं आत्ता वजन 1 क्विंटल आहे बरोबर, मी समजा आलो 6 महिन्यानंतर आलो 105 किलोचा झालेला असलो तरी ही माई अशी यायची दारात, तुकडा वाळून टाकायची, कडा 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 बोट मोडायची अशी म्हणायची लेकरा वाळला असो, गडी 5 किलोनं वाढलेला असला तरी बोटं मोडून म्हणायची की लेकरा वाळलास. आता बोटं मोडली जातात पण वेगळ्या कारणासाठी, पण ती आईचं बोटं मोडणं वेगळं असायचं. ती आई घ्यायची, माई घ्यायची घरामध्ये. पहाटेच्या वेळेला तुमच्या माझ्या घरामध्ये एक जाता असायचं आणि त्या जात्यावर कार्यक्रम असायचा. 3-4 वाजता जावाजावांचा हात, ननंद भाऊजाईचा हात,
किंवा लेकरा लेकीबाळींचा हात त्या जात्यावर असायचा, आणि मग जात्यावर जनाबाईचा अभंग घरामध्ये सुरू असायचा, लेकरं गोधडीमध्ये झोपलेली असायची, आणि जात्यावर हात, आणि जातं फिरत असताना ती आई म्हणायची, बाळा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. जात्याचं संगीत आणि आईचा मधुर आवाज, लेकरू गोधडीमध्ये झोपलेलं, उठल्यानंतर पुन्हा आईला विचारायचं की आई पहाटे तू काय म्हणत होती ग. मग आई त्याला सांगायची की बाळा जनाईचा अभंग म्हणत होत. ते पुन्हा लेकरू विचारायचं की आई कोणतं म्हणत होती. मग ती आई सांगायची की बाळा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. मग ते विचारायचं की ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर काय चीज आहे. मग आई त्याला सांगायची की बाळा 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक लेकरू जन्माला आलं, आणि त्याचं ब्रीदवाक्य होतं अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरीण तिने लोक. आई त्याला समजावून सांगायची की बाळा करशील का रे सगळ्यांचा संसार सुखानं. आमचं ब्रीदवाक्य असतं, आम्ही लेकरालाही सांगितलेलंच नसतं. आमचं लेकरू म्हणतं अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लावीन, आमच्या घरातला आमचा संस्कार असतो. पहाटे उठल्यानंतर मग त्या आईच्या लक्षात यायचं, आई तिथंच संस्कार करायची. माईचं घरामध्ये प्रेम पसरलेलं कसं असायचं. समजा मंचरचं पूर्वीच्या काळातलं एखादं बाळ, म्हणजे त्या आईचं प्रेम घरात पसरलेलं कसं असायचं. काही माणसं उशिराच जातात कुठं पण गेली तर. सिनेमाला जरी गेली ना तरी हे उशिराच जातात त्या थिएटरमध्ये. दुसऱ्याची पावलं तुडवत आपल्या खुर्चीवर बसतात. लग्नाला जरी गेली ना तरी ही जत्रा शेवटच्या मंगलाष्टकाला जाते. दुसऱ्याचा तांदूळ घेऊन तिसऱ्याचं लगीन लावते. पण ह्या जत्रेचं वैशिष्ट्य असतं उशिरा जाणारा पंक्तीला पहिले असतात. कारणच्या बाबजाद्यांनी यांना शिकवलेलं असतं उकरण्याजवळ बस पण पहिल्या पंक्तीला बस, कारण दुसऱ्या पंक्तीला कोरड्यास वाढवलेला असतो. माई पहाटेच्या वेळेला मंचरचं एखादं पोरग शिकलेलं, एसटीची सोय नसायची, आणि ते पुण्याच्या दिशेनं ज्या वेळेला जायचं चालत त्यावेळेला ती माई पहाटे उठायची. चालत जायचं असायचं म्हणून ते पहाटे उठायची, आणि आपल्या पोरासाठी 4 भाकरीची भूक असली की 6 भाकरी करायची, भाकरीचं गट्टोळं घ्यायची आणि पोराच्या हातात द्यायची. पोरगं शिकलेलं असलं, शिंगं फुटलेली असायची, शिकलं की शिंगं फुटतं, ते म्हणतं की आई नको भाकरी नको, हॉटलात खाईन म्हणायचं, मासवडी वगैरेमध्ये छान मिळते तिथं खाईन म्हणायचं. मग ती आई त्यावेळेला म्हणायची बाळा हॉटेली खाणं आणि मसना जाणं, हॉटेलीत खाशील तर मसनात लवकर जाशील. ती आई म्हणायची बाळाला घर का खाणेवाला सम्राट होता आहे और बाहेर का खाणेवाला हलकट होता आहे, ती म्हणायची आई सांगायची. पण आपलं कार्ट आत्ता हॉटेलमध्ये गेलं की सुरूच करताय, चिकन नराणी चिकन नवाबी दरासकट सगळं त्याला माहिती. घरात जेवायचं, आणि याचं वैशिष्ट्य आहे हॉटेलमध्ये गेलं की भजी मागवली की हे आपलं बाळ काय म्हणतं भजी कशी घरच्यासारखी झालीत, आणि घरी भजी केली की पोरगं म्हणते की भजी कशी हॉटेलमधल्यासारखी झालीत. म्हणजे फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल याला कळायलाच तयार नाही की आपण जगतोय कशासाठी आणि काय जगतोय. हॅलो आणि शॉलो उथळ आणि पोकळ आम्ही आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी करून टाकल्या. मग ते पोरगं निघायचं मंचरला, उमऱ्याच्या बाहेर पडलं की ती माई सांगायची की बाळा निघालायस तू पुण्याच्या दिशेनं, 1/2 किलोमीटर चालल्यानंतर थकशील. बाळा एक आंब्याचं झाड बघ, एखादा झरा बघ, थांब तू, शिदोरी सोड, डाव्या बाजूला एखादा शेतकरी बघ, एखादा कामकरी बघ, बाळा एकटा खाऊ नकोस, अनेकांना बरोबर घेऊन जेवायला बस. बाळा अनेकांना बरोबर घेऊन जेवायला बसतो ना ते देवाचं पोरगं असतं, आणि जे एकटंच बसतं ना ते राक्षसाचं कार्ट असतं. घरातून आई दिव्यत्वाचा संदेश घेऊन बाळाला सांगायची, बाळ निघायचं, 1/2 किलोमीटर चालल्यानंतर त्याच्या पोटात खड्डा पडायचा, ते आंब्याचं झाड बघायचं, झरा बघायचं, शिदोरी उघडायचं, आणि त्याच्या लक्षात यायचं की आजूबाजूला शेतकरी नाही आहे, कामकरी नाही आहे, एकटाच तू सगळ्या साहीच्या साही भाकरी एकटाच खायचा. फडकं गुंडाळून खिशात ठेवत असताना त्या लेकराच्या समोर आईचं आईचा चेहरा यायचा, आणि मग त्याच्या लक्षात त्याच्या डोक्यात प्रकाश पडायचा की अरे आईला माहीत होतं पोरगं चालणार आहे, त्याच्या पोटात खड्डा पडणार आहे, 4 भाकरीच्या 6 भाकरी खाणार आहे, शेतकऱ्याचं आणि कामकऱ्याचं नाव सांगून आईनं 2 भाकरी ज्यादा घातलेत, आणि मग ते लेकरू फडकं आपल्या खिशात घालायचं, पुण्याच्या दिशेनं तोंड करायचं, आणि मग ते कधीच
आपल्या आईला आणि बाबाला वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याची कधीच त्याच्या डोक्यामध्ये कधीच विचार यायचा नाही. हा प्रवास सुरू झाला आमच्या घरामध्ये. तुमच्या माझ्या घरामध्ये ज्या दिव्यत्व घरामध्ये येण्यासाठी ज्या ज्या आयांनी आपली लेकरं दिव्य केली, खूप मोठी केली, किंबहुना आपल्या पतीची साथ नसताना कित्येक आयांनी आपली लेकरं खूप मी ते करिअर समजून खूप मोठी केली. मी कराडला व्याख्यान देत होतो, पाच आयांच्या वर एका आयावर मी पाच सलग पाच दिवस बोलायचो. सीता, कुंती, शुभद्रांगी, शकुंतला आणि 350 वर्षाची शिवछत्रपतींची आई जिजाबाई सर, या पाच आयांच्यावर बोलताना जीभ सतत कृतज्ञता व्यक्त करायची की काय घडू शकतं. मग लेकराला संस्कार एक एक देत असताना कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात. संस्कार देणं या शब्दाचा अर्थ की त्याला कोणतं स्वप्न देतो, त्याच्या अनुकूल प्रतिकूल ठिकाणी आम्ही त्याला कोणतं बळ देतो, शब्दानं कोणतं बळ देतो, स्पर्शानं कोणतं बळ देतो. 9-10 वर्षाचे शिवछत्रपती आहेत, बेंगलोरला मुक्काम आहे. जिजाबाई साहेब रोज झोपायच्या वेळेला लेकराला दूध द्यायचे. रात्रीच्या वेळेला एक दिवशी असं दिसतंय आई साहेबांना की लेकराच्या पलंगाच्या खाली माती आहे, बाळ कुठून तरी बाहेरून जाऊन आलंय. त्या दिवशी विचारलं आई साहेबांनी की राजे कुठून जाऊन आलात. राजे आईला कधीच खोटं बोलत नव्हते. ते म्हटले की आईसाहेब पलीकडे करमणुकीचा कार्यक्रम सुरू आहे, त्या हॉलमध्ये आम्ही तो बघायला गेलो होतो. आईसाहेबांच्या लक्षात आलं की 9व्या 10व्या वर्षी माझं लेकरू करमणुकीच्या कार्यक्रमाला जाणार असेल तर मला याला महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची प्रतिष्ठापना करायची, आया बहिणींचं कुंकू बळकट करायचं आहे, मंगळसूत्र बळकट करायचं आहे, एक तेजस्वी राजा निर्माण करायचा आहे. जर 9व्या 10व्या वर्षी तो करमणुकीमध्ये गुंतला तर होणार कसा. आईसाहेबांनी निर्णय घेतला, महाराष्ट्रामध्ये यायचं ठरवलं आणि त्याच्या अगोदर एक स्वप्न द्यायचं होतं आणि स्वप्न देण्यासाठी ते शिवछत्रपतींना घेऊन हंपी नगरीमध्ये की जिथं विजयनगरचं साम्राज्य होतं तिथं घेऊन गेलं. विजयनगरचं साम्राज्य दोघं मिळून 15 दिवस बघत होते, इतिहासकार इतिहास सांगत होते. आणि मग ज्या दिवशी शेवटचा दिवस उजाडला त्या दिवशी संध्याकाळी त्या विजयनगरच्या त्या साम्राज्याच्या टेकडीवर दोघं जण उभे आहेत आणि मग आईसाहेब आपल्या लेकराला स्वप्न देत आहेत. आणि स्वप्न कोणतं आहे? आईसाहेब सांगतात की राजे इथं 240 वर्ष विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष राज्य होतं. इथला प्रत्येक राजा आपल्या प्रजेची काळजी घेत होता. इथं कुत्रासुद्धा उपवासी राहत नव्हता, इथं चोरी होत नव्हती, इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. हे दिव्य राज्य होतं बाळा, असं स्वराज्य तू महाराष्ट्रामध्ये निर्माण करशील का? 9 वर्षाच्या बाळाला आई एक स्वप्न देते, महाराष्ट्रामध्ये तुला असं एक स्वराज्य निर्माण करायचं आहे की ज्या स्वराज्यामध्ये चोरी नाही होणार, ज्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल. आणि बाळ मूठ आवळून आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर देत आहे, सांगतं की हो आई साहेब तुमच्या नजरेतलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. आमची स्वप्न IT इंजिनियर हो, बायको IT इंजिनियर कर, नोकरी दोघांना एकाच कंपनीमध्ये, रविवारी मॉलमध्ये जा, मोकार खरेदी कर, आवश्यकता नसताना पाऊस पडायला लागला की लोणावळ्याला जा, धबधब्याखाली फोटो काढटाक शेल्प्या ग्रुपवर. आमची सुखाची ठिकाणं आम्ही आमच्या लेकरांना जो देतोय भविष्यातला संदेश देतोय तो संदेश त्या आयाने जे घडवणाऱ्या आयाने होता त्यांनी कोणत्या प्रकारचा दिला होता. दुसरी आई आपल्याशी शेअर करत असताना भगतसिंगांच्या आयुष्यावर, खरं भगतसिंग 23 वर्ष जगले. आई नावाचं मोल, आई नावाची ताकद कोणती असते. भगतसिंगांना ज्यावेळी फाशी द्यायचं होतं, 23 मार्च 1931 भगतसिंगांना फाशी दिली. फाशी द्यायच्या अगोदर 15 दिवस भगतसिंगांच्या आई भगतसिंगांना भेटायला गेल्यात आणि भगतसिंग आपल्या आईला सांगतायत आई मला फाशी देतील, त्यानंतर लोक तुला भेटायला येतील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब येऊ नकोस. वीर की मां कभी रोती नाही. भगतसिंगांची आई आईला एक लेकरू सांगते 23 वर्षाचं की आई वीरांची आई कधी रडत नसते, तिच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब येत नसतो. भगतसिंगांना फाशी देण्यात आली आणि फाशी दिल्यानंतर
भगतसिंगांच्या आईंचा मृत्यू 70 दशकात झालाय. खूप दीर्घायुष्य होत्या. 23 मार्च 1931 बाळ या देशासाठी शहीद झालं. 1965 भगतसिंगांच्या आईना उज्जय नावाच्या नगरीमध्ये कृष्ण सरलदेव नावाच्या कवीनी बोलवलं होतं. कृष्ण सरलदेव या कवीनी भगतसिंगांच्यावर एक काव्य लिहिलं होतं आणि त्या काव्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम उज्जैन नगरीमध्ये होता. आणि वयोवृद्ध भगतसिंगांच्या आईने उज्जैन नगरीमध्ये प्रवेश केला. भगतसिंगांच्या आईच्या स्वागताला 65,000 तरुण उपस्थित होते. 65,000. भगतसिंगांच्या आईच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता. 7 हार भगतसिंगांच्या आईच्या गळ्यात घालण्यात आले. 7 अत्यंत विनम्रतेनं नमस्कार करीत, प्रत्येक हाराचा स्वीकार करीत भगतसिंगांची आई समोर निघाली होती. 9-10 मुलं उज्जैन नगरीमध्ये ज्या आयांची होती त्या आयांनी पोलिसांची कडी तोडली आणि आपली लेकरं भगतसिंगांच्या आईच्या पायावर घातली. त्या दिवशी उज्जैन नगरीमध्ये जी लेकरं जन्माला आली त्या लेकरांचं नाव ठेवण्यात आलं भगतसिंग. आणि ज्या वेळेला हा जुलूस, ही मिरवणूक ज्या वेळेला पोहोचली मैदानामध्ये 65,000 तरुण, कारण त्या तरुणांना माहीत होतं त्यावेळेच्या की हिरो कोण असावा आपल्या आयुष्यामध्ये, कुणाकडं बघून जगावं, क दिख क पंथा कोणत्या मार्गानं जावं, विलक्षण जाणीव 65 त्या सगळ्या तरुणांच्या डोळ्यामध्ये होती. आमची आत्ताची गर्दी कोणासाठी असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गर्दी कोणासाठी जमते. पण 65,000 तरुणांना समोर बघितल्यानंतर भगतसिंगांच्या आईच्या लक्षात आलं की अरे माझ्या भगतच्या अगोदर उज्जैन नगरीतला एक मुलगा शहीद झालाय, त्याचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. आणि कृष्ण सरल देवनी जी कविता लिहिली आहे ती भगतसिंगवर लिहिली आहे. त्यांनी कृष्ण सरल देवना सांगितलं की जोपर्यंत चंद्रशेखर आझादांच्यावर काव्यसंग्रह तू लिहिणार नाहीस तोपर्यंत माझ्या मुलाच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन तू करायचं नाहीस. त्या दिवशी प्रकाशन नाही केलं भगतसिंगांच्या आईनी आणि हातामध्ये माईक घेतला आणि माईक घेतल्यानंतर समोर बघितल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला, समोरच्या सगळ्यांना उद्देशून त्या भगतसिंगांच्या आईचा एकच वाक्यामध्ये त्यांनी सगळ्यांना संबोधित केलं. भगतसिंगांची आई इतकंच म्हणाल्या की कौन कहता है मेरा भगत मर गया, आप सभी की दिलों में मेरा भगत आज भी जिंदा है, आज भी जिंदा है. 1965 मग आपल्या लक्षात येतं की मुलं कशी असावीत. असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांचा एक सकाळी उठल्यानंतरचा एक श्लोक आहे प्रातस्मरणीय, त्यामध्ये मुलगा कसा असावा त्याचं चिंतन आहे. वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु, असं म्हटलं. म्हणजे वसुदेव सुतम देवम या शब्दाचा अर्थ की बापाचं नाव काढणारा असला पाहिजे. मग एक पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं म्हटलं. कन्या तो ऐसी देई जैसे मीरा मुक्ताबाई, असं म्हटलं. म्हणजे पुत्रदेही ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा, असं नाही म्हटलेलं. म्हणजे पोरग असं दे की बापाचं नाव काढणारं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट कंस चानूर मर्दनम, त्याच्या मनामध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या विषयी चीड असली पाहिजे. काही आजूबाजूला वेगळं घडत असेल तर त्याच्या मनामध्ये राग यायला पाहिजे. देवकी परमानंदम म्हणजे मुलानं बाहेरच्या जगामध्ये पराक्रम केला आहे आणि त्या पराक्रमाच्या गोष्टीनं आईला आनंद होतो. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु, म्हणजे जगानं म्हटलं पाहिजे की या पोराकडे बघून जगावं. हे कधी शक्य आहे आणि कधी शक्य नाही. आपल्या घरातले दोन संस्कार असतो कसा, घर मंदिर कसं असतं आणि घर मंदिर नसतं, संस्कार नसलेलं घर आणि संस्कार असलेल्या घराचं मी फक्त आपल्याशी निवेदन करतो. संस्कार नसलेल्या घरातलं पोरग कसं असतं, संस्कार या शब्दाचा अर्थ आहे मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर, म्हणजे संस्कार. देशमुखाचा वाडा आहे, मी स्वतः देशमुख असल्यामुळं देशमुख म्हणतो, बाकी कोणाचं नाव नाही घेत, मला जायचं आहे मंचरमधून. देशमुखाचा वाडा आहे, देशमुखांना वारसदार कुणी नाही, लाकडाचा वाडा आहे, त्या वाड्याचा दरवाजा छोटा आहे. आणि ज्या घरामध्ये संस्कार नाहीत, मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर हा संस्कार नाही आहे, अशा घरातलं एक 8-9 बाळ त्या वाड्याच्या पुढनं चाललं आहे. ती वर बघते देशमुख साहेबाकडे, म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, चिंता आहे त्याला 9-10 मुलांना. तुम्हाला सुद्धा चिंता आहे ना, आता सगळे भुरट आमच्यासारखी माणसं कट्ट्यावर बसून आता विचार करतात ना पंतप्रधान कोण होणार,
ट्रम्प तात्यानं काय करावं अमेरिकेत बसून, आम्हाला चिंता येत ना ट्रम्पनं काय करावं. तसं त्या पोराला चिंता आहे की आता देशमुख साहेबांना मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, कारण दरवाजे छोटे. देशमुख साहेबांना त्याला वर बोलवलं, डांबून टाकलं, म्हणजे कळतं का नाही मोठ्यांचा आदर, लहानांची कदर, संस्कार काय झाला की नाही. त्याचं बाल 50 वर्षाचं, ते म्हटलं देशमुख साहेब काव माझ्या पोराला असं ठेवलंय, ते म्हटलं काय झालं, ते पोरगं म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, काय संस्कार केला की नाही मोठ्यांचा आदर लहानांची कदर. ते बाप म्हणते जाऊ दे की देशमुख साहेब त्याला काय अनुभव आहे का, मेल्यावर खाली कसं न्यायचा हा त्याचा प्रश्न आहे ना, मी उत्तर देतो ना म्हणतो, मेल्यावर तुमच्या जीव असणार आहे का नाही म्हणते. बरं दरवाजा बारकाय मान्य आहे, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं अवघड काय म्हणते, त्याचं अवघड काय. त्याचा आजोबा येतं 80-85 वर्षाचं म्हातारं, सुरकुतलाही चेहरा, ते म्हणते देशमुख साहेब का हो माझ्या नातवाला पण ठेवले, माझ्या पोराला पण ठेवले, असं का करतं. ते म्हणते काय संस्कार केले का नाही. नातू म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, पोरगं म्हणते न्यायचं अवघड आहे का, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं. ते आजोबा म्हणते जाऊ दे की दोघांना तरी काय अक्कल आहे का, अनुभव आहे का, म्हणते हे बघा तुम्हाला वारसदार कोण आहे का, नाही. वाडा कशाचा आहे, लाकडाचा आहे. अडचण काय म्हणतो, मेल्यानंतर खाली तरी कशाला न्यायचं, हातपाय तरी कशाला तोडायचं, आगच लावायची ते वाड्याला, आगच लावायची. मध्ये मध्ये हसलं तर चालतं आहे बरं का, एवढे गंभीर चेहरे मी महाराष्ट्रात कुठंच बघितलेले नाहीत. म्हणजे असं म्हटलं जातं की 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड घेऊन का माणसं बसलीत असं वाटत राहतं. सरकारी अधिकारी असला तर मान्य आहे की बाबा त्याचा चेहरा तसाच असतो, चौकोनी चेहरा, खाली पडलेला, जणू अख्ख्या जगाचं दुःख एकट्याच्याच टोकोऱ्यावर आहे असं मॉडेल दिसलं तर मान्य आहे, पण हसायचंच नाही असं मध्ये आधी विनोद झाला तर हसावं, हे चांगुलपणाचं लक्षण आहे आणि दिलदारपणाचं लक्षण आहे. टाळ्या वाजवणं हे सुद्धा दिलदारपणाचं लक्षण आहे मध्ये आधी कधी एखादी गोष्ट आवडली तर, पण त्यासुद्धा गोष्टीचा अभाव आहे असं दिसतो. आई बाबा नावाची गोष्ट, मी घराला घरपण आणणाऱ्या तुमच्या माझ्या घरामध्ये 4 गोष्टी असतात. मी आता घर नसावं कसं या गोष्टीचं, म्हणजे घरात संस्कार, ज्या घरामध्ये संस्कार आहेत असं घर आपल्याशी शेअर करतो. माझ्या जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचं एक घर आहे, ते घर फुटलंय, विस्कटलंय, पण त्या घरामध्ये आईबाबा नावाच्या गोष्टीचा संस्कार होतो तो कोणता होतो. 250 वर्ष झालं त्या घरामध्ये एक साधना चालते, ते घर फुटलेलं आहे, विस्कटलेलं आहे, चुलते मालते वेगळे राहिलेले आहेत, पण त्या घरामध्ये एक विठ्ठलाचं मंदिर आहे. 250 वर्ष झालं त्या घरातले जेवढे आहेत ते सगळे आंघोळ करून 10 वर्षाच्या वरचे सगळे त्या विठ्ठलाच्या समोर उपस्थित असतात, आणि त्या अर्ध्या तासामध्ये हरिपाठाचे 27 अभंग, ज्ञानेश्वरीचे 100 ओव्या आणि 5-10 मिनिटाचं ध्यान होतं. आज सुद्धा त्या घरामध्ये ही साधना चालू आहे. घराला घर पण आहे, घर मंदिर आहे, हे घरात गेल्या गेल्या समजतं. एखाद्या घरामध्ये आपण पोहोचलो की लक्षात येतं की इथं बसावं, बरे नसेल श्रीमंती, घोंगडा असेल, पण बसावं असं वाटतं, कारण घरातल्या नात्यामध्ये जिवाळा आहे, प्रेम आहे, सौख्याची रंगपंचमी आहे. पण एखाद्या घरामध्ये कार्पेट आहे, झुमरं आहेत, सोफासेट आहे, पण घरात पोहोचलं की त्याच्यावर बसावंसं वाटत, इथं नाती एकमेकाशी जिवाळ्यानं वागत नाही आहेत, इथं बेडरूममध्ये भांडणं आहेत आणि दिवाणखान्यामध्ये येऊन नाटकी हसणं आहे, माणूस माणसामध्ये नाही. घर म्हणजे मंदिर नाही आहे, घरामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. मी ज्या घराचं वर्णन करतो की त्या घरात पाऊल टाकला की लक्षात येतं की इथं बसावं, खूप पॉझिटिव्ह तरंग आहेत, खूप तिथल्या संवेदना खूप सकारात्मक आहेत. त्या घरातलं वैशिष्ट्य असं आहे की सकाळी 6 ते 6:30 सगळी मंडळी घरातली उपस्थित असतात, पण 10 वर्षाच्या वरच्या सगळ्या मुलांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. पण 10 वर्षाच्या वरचा मुलगा की जो उपस्थित राहत नाही, त्याच्या आईबाबानं त्या दिवशी दिवसभर निर्जला उपवास करायचा आहे, ती आत्ताची आजपर्यंत तिथली कहाणी चालू आहे. माझा मित्र आहे त्या घरातला माझ्याच वयाचा, तो म्हणतो की इंद्रजीत लहान असताना माझ्याकडून 4 ते 5 वेळेला सकाळचा सत्संग चुकला आणि त्या दिवशी माझ्या आईबाबांनी दिवसभर निर्जला उपवास केला होता. मी खेळायला बाहेर जायचो आणि माझ्या लक्षात यायचं की माझे आईबाबा माझ्यासाठी आज उपवास येत. मी पळत घरात यायचो, कोपऱ्यातली काठी घ्यायचो, माझ्या आईबाबांच्या हातात द्यायचो आणि आईबाबांना म्हणायचो की आईबाबा पुन्हा नाही चूक होणार, मी सकाळचा सत्संग नाही चुकवणार, माझ्या पाठीवर वळ हाणावं, पण बाबा मी चुकणार नाही. मला दिलीप असं म्हणतो की इंद्रजीत सांग की ज्या लेकराकडून चूक झाली त्या लेकरासाठी आईबाबा घरामध्ये दिवसभर उपवास करत असतील तर त्या घरातलं लेकरू ढाब्यावर येरड करायला जाईल, तंबाखू खाईल, गुटखा खाईल, चुकीच्या माणसाशी संगत करेल,
त्याच्या आयुष्याला, त्याच्या आयुष्यामध्ये दुर्दैव कधी येईल? तो सुदैवामध्ये राहील, तो चांगुलपणामध्ये राहील, त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतील. आईबाबा नावाची गोष्ट, असं म्हटलं जातं की सगळ्यात पॉवरफुल बॅटरी कोणाची असते तर आईची असते. आईचा स्पर्श, आईबाबाचं या बाबतीत असं ऋषी सांगतात की दिवसातून तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत दिवसातून एकदा तरी आपल्या बाळाला मिठी मारा, त्याच्या केसाचा वास घ्या, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत. कारण ऋषी असं म्हणतात की अवग्रहण केलं तर तुमची पोरं दीर्घायुषी होतील. खरं आहे, आईबाबाच्या स्पर्शामध्ये प्रचंड ताकद आहे. डिसेंबरमध्ये माझी 3 व्याख्यानं लातूरला होती. आम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या घरी उतरलेलो होतो. ते प्लास्टिक सर्जन आहेत. ते सांगतात की त्यांचा महिन्याच्या शेड्यूलमध्ये 600 ते 650 ऑपरेशन्स करतात. ते सकाळी 6 ऑपरेशन थिएटरमध्ये येतात, दिवसभर दवाखान्यामध्ये सांगतात, आणि संध्याकाळी 7 आपल्या घराच्या पायऱ्यावर चढत जातात. सकाळी जी बॅटरी उत्साहित होती, सकाळचा उत्साह होतो, तो पायऱ्या चढत असताना ती बॅटरी डाऊन झालेली असते. ते असं सांगतात की मी ज्यावेळी वर पोहोचतो त्यावेळेला माझी आई 80 आणि अण्णा 85 वर्षाचे समोर असतात. आई दिसली रे दिसली की मी पळत जातो, तिच्या कुशीत शिरतो, आणि आत कुशीत शिरल्यानंतर 5 तिच्याशी खेळत राहतो. 5 तिची मिठी मी ज्यावेळेला सोडतो त्यावेळेला सकाळी जितका उत्साह माझ्यामध्ये होतो तेवढा उत्साह अवघ्या 5 आई मला देते. जगातली सगळ्यात पॉवरफुल चार्ज करणारा जर चार्जर कोणता असेल तर या जगामध्ये आई आहे. चला हवा येऊ द्यामध्ये जॅकी श्रॉफ असं म्हणतो, मी हिरो नव्हतो त्यावेळेस, 10x10 खोलीत राहत होतो. त्यावेळी आई खोकली तरी उठायचो आणि आईची पाठ सोडायचो. मोठा हिरो झालो, मोठा बंगला झाला, आईची खोली वेगळी, माझी खोली वेगळी, आईचा टी व्ही वेगळा, माझा टी व्ही वेगळा. त्या दिवशी रात्री आई ठसका लागून रात्री 3 संपली, माझ्या कानावर आवाज नाही आला, मला आईची सेवा नाही करता आली. आम्ही आमच्या घरातली ही नाती, माझा मित्र खूप श्रीमंत पुण्यामध्ये आर्किटेक्चर नवरा बायको गोल्ड मेडलिस्ट, त्यांनी सगळं सोडलं आहे, ते नाझऱ्यामध्ये येऊन राहिलं आहे, सगळी संपत्ती विकून टाकली, 1 लाखाचं घर दोघांनी बांधलं आहे, स्वतः विहीर काढली आहे, सगळ्या सुखाचा त्याग केला आहे. म्हणजे प्रेशर असताना 1 करोड कमवण्याच्या नादामध्ये जे हरवलं होतं ते आता शोधतायत. त्यांनी घर बांधलं 1 लाखाचं, त्याच्यातली त्यांची बेडरूम आहे ना, ते बेडरूममध्ये खाली मुलं झोपतात आणि वर माळ्यावर दोघंजणं झोपतात. मी त्यांना प्रश्न विचारला की असं का करता, ते असं म्हटले की 16 वयापर्यंत लेकरांच्या हृदयाचा ठोक्याचा आवाज आम्हा दोघांना ऐकायचा. ते सांगतात की जे आम्ही पुण्यात असताना श्रीमंत असताना वेड्यासारखं आर्किटेक्चरचं काम करायचो, पोरांची आमची भेटच व्हायची नाही, आता आम्ही रोज पोरांना भेटतो, रोज रात्री रोज संध्याकाळी आम्ही भेटतो. जे पुण्याच्या दौलतीत असताना जे सुख आणि आनंद आम्हाला मिळत नव्हता ते सगळं टाकून दिल्यानंतर खरा जीवाभावाचा आनंद या घरामध्ये आम्ही चौघजण भोगतो असं ते सांगत होते. समारोपाकडे येताना खरं आई बाबा नावाच्या गोष्टीविषयी, शिवछत्रपतींच्या विषयी आणि त्यांच्या आईंच्या विषयी असं म्हटलं जातं की जिजाबाईसाहेब प्रत्येक वेळेला पराभवाच्या क्षणाला सुद्धा आपल्या लेकराला ताकदीनं उभं करत होत्या. प्रत्येक गोष्ट जय पराजयाच्या वेळेला त्यांच्या सोबतीला होत्या. श्रीमान योगीतला एक खूप छान प्रसंग आहे की जिजाबाईसाहेब आपल्या लेकराला ऊर्जा, उमेद, ताकद कसं देत होत्या. दिलेर खान आणि मिर्झा राजेंच्या बरोबरचा तह संपलाय आणि राजे राजगडावर पोहोचलेत. लक्षात आलं आहे, आईसाहेबांच्या लक्षात आले की लेकराचा चेहरा नाराज झालाय. अवघी स्वराज्याची दौलत जी कमवली होती ती एका सहीच्या फटकारण्याशी मुघलांच्या ताब्यात देऊन टाकली होती. बाळ थकलं होतं, चेहऱ्यावर ग्लानी होती, पराभवाचं सावट होतं. आईसाहेबांच्या लक्षात आलं की बाळ आई काही आज काहीतरी अघटित करणार आहे. आईसाहेब रात्रभर जाग्या होत्या. दुसऱ्या प्रहाराला राजे आपल्या महालातून निघाले आणि राजगडावरच्या पद्मावती माचीच्या त्या मंदिरात पोहोचले. आईसाहेबांना माहीत होतं बाळ आज काहीतरी करणारच आहे. आईसाहेब पाठीमागून चालत पोहोचल्या, राजे गाभाऱ्यात पोहोचले. पद्मावती आईसाहेबांची, पद्मावती देवीच्या हातामध्ये जी तलवार होती ती तलवार शिवछत्रपतींनी हातामध्ये घेतली आणि आता आपल्या मानेवर चालवणार. तेवढ्यात बाहेरून जिजाबाई साहेबांनी आवाज दिला, राजे
आईसाहेबांचा करारी आवाज ऐकल्याबरोबर स्वतःच्या मानेवर चालू असणारी तलवार क्षणभरामध्ये बाजूला गळून पडली. गाभाऱ्यातून राजे पळत आले, आईसाहेबांच्या पायावर लोटांगण घातलं आणि चुकीची क्षमा मागत आईसाहेबांच्या समोर बसून राहिले. जिजाऊ आईसाहेब करारी आवाजामध्ये शिवछत्रपतींना असं म्हणतात की राजे, मिर्झा राजेंच्या बरोबर लढाईत कटून गेला असता तरी मी धन्य झाले असते, पण आगतिक होऊन तुम्ही स्वतःला संपवताच कसं? तुम्ही आमच्या पोटी येऊन असं कसं काय करू शकता? म्हणजे पराभवाच्या क्षणाला सुद्धा कटून तुम्ही निघून गेला तरी मी तुमच्या सोबत आहे म्हणणारी ती आई होती. त्या दोघांचं नातं मोठं विलक्षण होतं. तीन प्रसंग फक्त घडवणारी आई कोणत्या गोष्टीनं घडवत असते? तीन प्रसंग फक्त शिवचरित्रातले आपण आपल्या नजरेसमोर आणू. अफजलखान येतोय महाराष्ट्रामध्ये चालून आणि भेट ठरते प्रतापगडच्या पायथ्याशी. अफजल खान तो आहे की ज्यानं शहाजीराजांचा अपमान केला आहे, ज्यानं संभाजी म्हणजे शिवछत्रपतींच्या मोठ्या भावाला संपून टाकलं. आणि भेट ठरल्यानंतर शिवछत्रपती आईसाहेबांच्या भेटीला जात आहेत आणि आईसाहेब म्हणतात की यशस्वी भव, आपलं लेकरू मृत्यूच्या कराल दाडेमध्ये निघालं हे माहीत असताना सुद्धा एक आई आपल्या लेकराला आशीर्वाद देते, येस तुम्हीच राजे तुम्हीच. तिथं जिजाबाई साहेब म्हणत नाहीत ऑप्शन दुसरा कोणीतरी, नो, दोन नंबरची फळी तीन नंबरची फळी पाठवूया. शाहिस्ते खान पुण्याच्या भोवती वेढा टाकून बसला आहे, लाखोंची फौज आहेत आणि राजे निर्णय घेत आहेत 40 मावळ्यांशी शाहिस्ते खानाला संपवायचं, 40 विरुद्ध लाखो. आणि भेटीला गेलेले आहेत आईसाहेबांच्या, त्यावेळेला आईसाहेब त्यांना असं म्हणतात की यशस्वी भव, आईला माहित आहे बाळ मृत्यूच्या कराल दाडेमध्ये निघाले तरी आई आशीर्वाद देते. आग्र्यामध्ये जो कोणी गेलाय आज वर गेलाय उत्तरेमध्ये त्या प्रत्येकाची खांडोळी झाली, राजे निघालेत उत्तरेकडं तरी आईसाहेब आशीर्वाद देत आहेत यशस्वी भव. आईसाहेब आजारी होत्या, थकल्या होत्या, 35 वर्ष राजांना उभारी देत होत्या, स्वराज्याची प्रतिष्ठापना केली होती आणि 6 जून 1674 राज्याभिषेक संपन्न होणार होता. त्या कालावधीमध्ये आईसाहेब आजारी होत्या. रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला राजवाड्यामध्ये आईसाहेब राहत होत्या. 6 जून 1674 आईसाहेब रायगडावर आल्या. रायगडावर त्या दिवशी सगळ्यात जास्त गर्दी होती ती आया बहिणींची होती, कारण राजाने आया बहिणींना वचन दिलं होतं कुंकू बळकट करण्याचं, मंगळसूत्र बळकट करण्याचं. 1000 आया बहिणी रायगडावर उपस्थित होत्या, आईसाहेबही उपस्थित होत्या. राज्याभिषेक संपला. संपल्यानंतर राजे उठले आणि आईसाहेबांच्या पायावर डोकं टेकवलं, साष्टांग दंडवत घातलेला होता. महाराज उठत होते. उठत असताना जिजाबाई साहेबांनी राजांच्या खांद्यावर हात ठेवला थरथरणाऱ्या हातानं, आणि थरथरणाऱ्या आवाजामध्ये जिजाबाई साहेब राजांना असं म्हणतात की राजे आमचं एक मागणं आहे मान्य कराल? राजे असं म्हणतात की आईसाहेब आजपर्यंत तुमची कोणती मागणी आम्ही अमान्य केली, आपण बोला तरी. जिजाबाई साहेब असं म्हणतात की राजे आमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि भविष्यामध्ये आम्ही कधी जन्म घेतला तर राजे तुम्ही आमच्या कुशीमध्ये जन्माला याल. आईसाहेब 10 दिवसानंतर निघून गेल्या. पाचाडच्या राजवाड्यामध्ये देहांत झाला. शिवछत्रपतींना ती बातमी रायगडावर समजली. राजे निघाले वरून पळत खाली निघाले. महादरवाजा हत्ती तलाव शिलेदाराने पालख्या आणल्या, मेणे आणले. शिलेदार म्हणत होते की महाराज बसा ना पालखीत बसा मेण्यात बसा, पण राजे पालखीत बसत नव्हते मेण्यात बसत नव्हते. महादरवाजा हत्ती तलाव राजे खाली पळत होते. प्रत्येक पावला गणिक राजा खाली वाकत होता, माती घेत होता, कपाळाला लावत होता. पावला पावलाला राजा खाली पाहत होता, खाली वाकत होता, माती घेत होता, कपाळाला लावत होता. शिलेदाराने प्रश्न विचारला, राजे असं काय करता, खाली काय वागता, माती काय घेता, कपाळाला काय लावता? राजे असं म्हणतात की अरे येड्या, इथल्या मातीच्या प्रत्येक कणाला माझ्या आईच्या पावलांचा स्पर्श आहे, माझ्यासाठी तो अभिर आहे रे. पावला पावलाला वाकणारा राजा पोहोचतो आईसाहेबांच्या समोर. आईसाहेब जिथं चीर विश्रांती घेत आहेत तिथं महाराष्ट्राचा राजा आईसाहेबांना दंडवत करतोय. आणि उठताना राजे सुद्धा असं म्हणतात की हो आईसाहेब आमचाही विश्वास आहे आणि भविष्यामध्ये आईसाहेब कधी तुम्ही जन्म घेतला ना तुमच्याच कुशीत आम्हाला जन्म द्या, तुमच्याच कुशीत आम्हाला जन्म द्या, आम्ही आमच्या लेकराला देऊ शकू हे. परवा NDA कार्यक्रमामध्ये एका आईनं 3 मिनिटाचं भाषण केलंय. ती आई असं म्हणते की माझं पोरगं
17व्या वर्षी NDA मध्ये आलं आणि 21व्या वर्षी आता ते अधिकारी बनलंय. आणि आता माझं बाळ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये राजस्थानमध्ये 50-40-50 डिग्री सेंटीग्रेडला 12 तास काम करेल. माझं पोरगं हिमालयामध्ये -40 डिग्री सेंटीग्रेडला काम करेल 12 तास. 21-22व्या वर्षी माझं पोरगं या भारताची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन तिथं उभं असेल. मला अभिमान आहे माझ्या पोराचा, आईला आनंद देणारं पोरगं. आणि आम्हाला अभिमान काय असतो की डॉल्बी सिस्टीम लागली, आमचं कार्टन नाचायला लागलं की बाप म्हणतोय ते काळ्या टी शर्टवाला आहे ना माझंच आहे. आम्ही ज्या वेळेला 1,00,000 मोलाची पोरगं तयार करू ना, त्याची जिगर कोणती असावी, त्याचं वैभव कोणतं असावं, त्याला 1,00,000तला 1 करायचंय का, 1,00,000चा पोशिंदा करायचा, त्या ताकदीनं ते वैभव अवघ्यांचा अश्रू पुसणारा, आपला भोवताल सुखी करणारा, आनंदाचे आवारू मांडू जगा, या ताकदीनं उभं असलेलं आपलं बाळ तयार करणं ते आईचं आणि बाबाचं काम असतं. आई नावाची गोष्ट, असं म्हटलं जातं की आई कोणती दौलत आहे. मी BSc ॲग्रीच्या लास्ट इयरला होतो कोल्हापूरला. आम्ही प्रत्येकाला विचारायचो की तू कोण होणार. आमचा एक धुळ्याचा मित्र आहे, तो म्हटला काय नाही, आमच्या घरात एक सोन्याचा खांब आहे तो जपणार. म्हटलं जप, आमच्या बापाचं काय जात आहे, जागीरदाराचं कार्ट आहे. निकाल लागल्यानंतर आम्ही एकमेकाच्या घरी जायला लागलो. कोल्हापूरहून धुळे लांब असल्यामुळं आम्ही रात्रीचा प्रवास सुरू केला. रात्री प्रवास, सकाळी त्याच्या घरात पोहोचलो. घरात पोहोचल्यावर आम्ही ते प्रत्येक खांब असं टोकरून बघत होतो आणि त्याला विचारतो, ए सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. ती काय बोलत नव्हतं, गप सुमकुंड्री बोलत नव्हतं अजिबात. आम्ही झोपलो, झोपून उठल्यानंतर त्याची आई भाकरी करत होती. भाकरी नावाचा एक पदार्थ असतो आणि त्याला पापड फुटतो, भाकरीला पापड असतो. पूर्वी चुलीवर भाकरी केली जायची, चुलीत इस्तू पडायचं, त्याला आर असं म्हटलं जायचं. आणि ज्यावेळेला ती आई भाकरी करायची ना, ती गोलच यायची, गोल. भारत पाकिस्तानचा नकाशा नसायचा. काटवटीत सुद्धा, त्यावेळेला काटवट सुद्धा नसती, त्या हातातच भाकरी असायची. आणि त्या आईनं असं तव्यावर भाकरी टाकली का नाही, तिला पापड सुटायचं. जेवढं तिचं नवऱ्यावर प्रेम, जेवढं पोरावर प्रेम ना, तेवढा तो पापड फुगायचा. पापड भाकरीला आई यायचा आणि तो फुगायचा सुद्धा. मग ती तव्यावर न घ्यायचा आणि खाली चुलीवर असा ठेवायचा, आरावर ठेवायचा. मग पापड असा टम दिशी फुगायचा. प्रयोग करा उद्या सकाळी, भाकरी करायचा. फक्त आजूबाजूला कुणी नाही हे बघून करा. कारण समजा चुकून पापड नाही सुटला तर मला शिव्या द्यायला रान मोकळा असावं. त्या बानखिले वकील साहेबांनी कुठला आणला होता वागता, भाड्या किरड्या, तो म्हणत होता प्रेम असलं तरच पापड, नसलं तर प्रेम नाही. त्याची मग पूर्वी त्या पापड सुटायचं ना माझ्या घरात, मग त्याला आमची आई असं भोग पाडायची, त्यातनं अशी त्याल चटणी वतायची, ती कोरावर कोर कोरावर कोर अशी घालायची आणि ती नाश्त्याला आम्हाला द्यायची. धिस वॉज अवर पिझ्झा अँड बर्गर, हे ज्या झक माऱ्यानं खाल्लंय ते कशाला कुठं जाईल. त्याच्यामधली ताकद, त्याच्यातलं वैभव, त्याच्यातलं आईचं प्रेम, 1,00,000 मोलाचं जन अनुभवलंय ना. आजही उतार वयामध्ये सुद्धा चव नसताना सुद्धा नुसतं नाव जरी गाडलं तरी जिभेवर पाणी येऊन जातं. त्याची आई बाहेर आली, आमच्या प्रत्येकाच्या ताटात कॉरकॉर भाकरी तिने टाकली, उभी राहिली मस्त, इरकली लुगडं, हिरवा काट, कपाळाचं कुंकू इसकटलेलं चुली मोरवती ना, केस पांढरी जशी असायला पाहिजे त्या वयामध्ये, गोदरेचं डांबरीकरण नव्हतं, मेहंदीकरण नव्हतं, जसं असावं तसं, थोडीशी कमरेमध्ये वाकली होती, उभी होती अशी आणि बघत अशी होती की तृप्त नजरेनं की जणू तिची 1,000 लेकर जेवत आहेत समोर तिच्या बसून. आमच्या मित्राला काय झालं माहीत नाही, त्याने एक अशी आईला प्रदक्षिणा घातली, आईच्या खांद्यावर हात ठेवला, आमच्याकडे मोठ्या मस्तीत बघितलं आणि ते म्हणले आल्यापासून विचारताय सोन्याचं खांब कुठं आहे, सोन्याचं खांब कुठं आहे, सोन्याचं खांब कुठं आहे, ह्योच माझा सोन्याचा खांब, ह्यालाच मी आयुष्यभर जपणार आहे. तुमच्या माझ्या घरात एक सोन्याचा खांब आहे, ज्याच्या घरात सोन्याचा खांब आहे ना त्याच्या लक्षात येईल काय ताकद आहे. माझी आई 5 वर्षापूर्वी निघून गेली, आमदाराची बायको होती, वडील निघून गेल्यानंतर तिला पेन्शन मिळायची. माझं एक युवारधय संमेलन असतं माझ्या आश्रमावर जानेवारी महिन्यामध्ये, 5-6 हजार पोरं माझ्याकडे येतात. 3 दिवस मी त्यांच्यासमोर आदर्श वक्ते आणतो, त्या कार्यक्रमाचा खर्च 15-16 लाख येतो. डिसेंबर महिन्यामध्ये माझी आई पेन्शन घेऊन माझी वाट बघायची, पेन्शन काढलेली असायची, ती माझ्या हातात द्यायची. मी आईला म्हणायचो की, आई मला म्हणायची की पैसे
मी म्हणायचो की आई तुझी साईबाबावर श्रद्धा आहे ना, आपण तिथं जाऊन अन्नदान करू. आई म्हणायची जाऊ दे, एवढं काम करतेस तिथं कुठं, मला घेऊन जा म्हणायची. गेले अनेक वर्ष, त्या आईचे पैसे मी माझ्या देवाऱ्यावर ठेवायचो, माझ्यासाठी तो कागद कधीच नव्हता. 12 जानेवारीला ते पैसे मी माझ्या लेकरांच्यासाठी खर्च करायचो, युवा पिढीला खर्च करायचो. 5 वर्षापासून माझी आई नाही आहे, माझा देवारा मोकळा असतो. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात जगातली सगळी नाती आपण विसरू शकतो, पण आई नावाचं नातं आपण कधीच विसरू शकत नाही. दिवसातनं एकदा का होईना गेलेली आई आठवल्याशिवाय राहत नाही. विलक्षण नातं आहे असं म्हटलं जातं. त्याला कारण असं आहे की आई ज्या वेळेला बाळंत होते ना, त्यावेळी ती कळा सोसते, बाळंत कळा सोसते. आणि मेडिकल सायन्स असं सांगतं की त्या ज्या बाळंत कळा आहेत ना, त्या केवढ्या कळा आहेत माहिती आहे. एखादी आई बाळंत होते त्यावेळी ती जे सोसते ना, त्याचं माप मेडिकल सायन्स असं करतं की 43 डेल इतक्या वेदना त्या आईला होतात. म्हणजे एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात ना, तेवढ्या वेदना तुमच्या माझ्या आईला आपल्याला जन्म देताना झालेत. ज्या आईला उलटं बोलतंय, ज्या आईचा तिरस्कार करतंय, ज्या आईवरून शिव्या देत आहे, त्या प्रत्येकाच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे, रे खूप सोसलंय त्यानं, तिचा प्रत्येक श्वास तुम्ही होता, सगळ्या गोष्टी तिच्यासोबत होत्या. ही आईची ताकद आहे. आम्ही सरकारी अधिकारी तणावामध्ये असतो, म्हणजे आत्ता आमच्या केबिनमध्ये कुणी आलं की कुणी स्तुती करतं, आत्ता कुणीतरी येतंय शिव्या देतंय. म्हणजे एखादा समोसा असावा, तळावा, बाहेर काढावा, फ्रीजमध्ये ठेवावा, पुन्हा तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा, तसा तो समोसा खायच्या लायकीचा राहत नाही. तसा सरकारी माणूस घरी गेल्यानंतर बायका पोरांच्या लायकीचा राहत नाही, लई तणावात असतं इथे. मग मी माझ्या आयुष्यातला तणाव कसा काढायचो की माझ्या मोबाईलमध्ये दादा कोंडकेंचे सगळे सिनेमे आहेत, माझा आवडता हिरो आहे. 15 मिनटं दादा कोंडकेना बघितलं, हॅपी मूड होतो, काम चालू होतं. दादा यासाठी मला आवडतात, पण दादा आणखीन एका कारणासाठी मला आवडतात. दादांच्या सगळ्या सिनेमात आई आहे, आई आई, दादांच्या सगळ्या सिनेमात आई आहे. आणि दादांच्या सगळ्या सिनेमात एक डायलॉग परमनंट आहे, ज्याला आई नाही त्याला काय नाही. दादा मला या कारणासाठी आवडतात. बाबा ही गोष्टच वेगळी आहे असं म्हटलं जातं. बाबाचं एकाच वाक्यात वर्णन करतो आणि शेवटच्या 10 मिनिटाकडे मी बोलतो. बाबा असं म्हटलं जातं की बाप समजायचा असला तर पुरगी व्हावं लागतं आणि आई समजायची असलं तर मुलगा व्हावं लागतं. मी एकदा मी प्राचार्य असताना माझ्या केबिनमध्ये माझा मित्र आला, मला म्हटलं लागा इंद्रा 3री पुरगी झाली. मी म्हटलं बरं झालं, मडा अर्धा तास जास्त जमिनीवर राहील. कारटं असलं तर म्हणते उचला म्हाताऱ्यानं लय ताप दिलाय, मेल्या आणखीन कशाला ठेवले उचला म्हणते. पण गावकीन भावकीमध्ये उचलायचं नाही, लेक आल्याशिवाय कसं काय उचलू शकतो. बापाला तसंच अर्धा तास उशीर केला जातो लेकीमुळं. लेक आली, गाडी उभी राहिली की तिथनंच हंबरडा फोडते बाबा रे म्हणून. बाप समजायचं असलं तर असं म्हटलं जातं की लेख व्हावं लागतं. एखाद्या बापाला 4 पोरी असल्या, बापाचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं. पोरगी ज्या वेळेला चालायला शिकते ना, ते बाप आपल्या पोरीच्या पावलाकडे बघत असतं. प्रत्येक पाऊल जपून टाकत असताना बाप आपल्या पोरीच्या पावलांच्याकडे यासाठी बघत असतो. बाप तिथंपासून शोधत असतो की माझी लेख, तिची पावलं कुठल्या घरात सुखी होतील. बाप तिथंपासून शोधत असतो की माझी पोरगी कुठं सुखी होईल. एखाद्या बापाला जर 4 पोरी असल्या, 3 पोरी सुखाच्या घरी नांदत असल्या आणि 1 पोरगी दुःखाच्या घरी नांदत असले, बाप नावाची वस्तू ज्या पोरी सुखाच्या घरी नांदतायत त्याच्या घरी कधी जात नाही. पण जी लेख दुःखामध्ये आहे तिच्या घरी लाचारासारखं आठवड्यात नाही एकदा जाऊन आल्याशिवाय राहत नाही, तो बाप असतो. आईबाबा नावाची गोष्ट आहे. भारत नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये कुटुंब नावाची एक संस्था आहे, आणि त्या संस्थेचे 2 खांब आहेत, एक आहे आई आणि एक आहे बाबा. समारोपाकडे येताना माझं नेहमीच्या गोष्टीचा मी समारोप करतो की तुमचं माझं घर आबादित राहावं. इथं जे जमलेत ना, त्या प्रत्येकाच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे की घरी गेल्यानंतर एक गझल आहे, ती गझल डाउनलोड करा. पंकज उदासची गझल आहे. तुमच्या माझ्या घराचं वर्णन आहे आणि आईबाबा म्हणून तुमची माझी जबाबदारी कुठली आहे जगामध्ये, त्या जबाबदारीचं भान आणून दिलंय त्या गझलमध्ये. ती गझल आहे सुख दुःख का आपना आहे सपना, आपना होया बेगाना. पंकज उदास गात आहेत. शायर कोण आहे माहीत नाही,
पण ज्या वेळेला स्टांजा सुरू होतोय त्यावेळेला सुरू होत आहे ते असं सांगतात पंकज उदास. पंचोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सुखी होतो घरामध्ये, जेवायला नव्हतं भले आमच्या घरामध्ये, पण संध्याकाळी आम्ही सगळी नात्यातली माणसं एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, खूप सुखी होतो. आजोबाच्या कालावधीमध्ये सुद्धा सुखी होतो, भले नसेल काय आमच्या घरामध्ये, आम्ही सुखी होतो. आणि मग पुढच्या वर्णन तुमच्या माझ्या घरात तर केलं की सगळं आहे घरामध्ये, कार्पेट आहे, झुमरा आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ब्रँडेड गाड्या, सगळं घरामध्ये आहे, पण माणूस माणसामध्ये नाही आहे. आणि आता शेवटच्या स्टांजाकडे वळत असताना, हा स्टांजा सुरू व्हायच्या अगोदर त्या गझलमध्ये एक संगीत आहे, आणि त्या संगीतामध्ये मुलांच्या चेहऱ्यावर, त्या सभागृहातली जी चिमुरडे आहेत ना, आईबाबांच्या मांडीवर बसलेली त्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर तो कॅमेरा आहे, आणि पंकज उदास यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि आता तो गझल सुरू होतोय शेवटचा स्टांजा, आणि त्यावेळेला खंत आहे पंकज उदास त्या शायरच्या मनामध्ये की कसं होणार माझ्या पोरांचं, आताचं जे जग आहे ना आजूबाजूचं, त्या जगामध्ये माझ्या पोरांच्यासाठी मी काय करायला हवं. असं म्हटलं जातं की आई बाबा, बाबा बापा म्हणजे पालकांनी मरायच्या अगोदर आपल्या पोरांच्या लायकीचं जग तयार करून मरायचं असतं. माणूस नावाच्या जातीनं आपल्या पोरांच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असतं. तुम्ही आम्ही काय करून ठेवलं आहे आजूबाजूला तपासणं. माझा मित्र आहे, माझ्याबरोबर लग्न झालं, सिलेक्शन झाल्यावर, लग्न झाल्यानंतर 10 वर्ष भेटलं की मी म्हणायचो राम्या पोरग जन्माला घाल, पोरगी जन्माला घाल, दिवा ज्योती काहीतरी असू दे ना वंशाला दिवा. माझा राम्या त्यावेळेला असं म्हणायचा की इंद्रिया शाना नको हू, तुला मला एवढा त्रास होतो या दुनियेमध्ये, तुझं माझं पोरग ज्या वेळेला जगायच्या वयात येईल त्याला सोसल, त्याला हे घाव संसतील आजूबाजूचे, पावला पावलाला त्याच्या वाट्याला फसवणूक आहे, पावला पावलाला त्याच्या वाट्याला बेईमानी आहे, पावला पावलाला त्या लेकराच्या वाट्याला गद्दारी आहे, पोराला सोसतील हे घाव. सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजून ही हा खोल घाव नाही, अजून ही हा सूर्याना सराव नाही, घाव इतके गहिरे आहेत, तुम्ही आम्हाला, तुम्हा आम्हाला सोसत नाही, तर तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेल्या या चिमुरड्यांना भविष्यामध्ये असे घाव सहन होतील. तो शायर विचारतोय, तुम्ही विचारा ना आई बाबा या नात्यानं, स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या पोरांच्या साठी कुठला जग करून ठेवलं, त्यांच्या वाट्याला फसवणूक आहे, बेईमानी आहे, गद्दारी आहे, भ्रष्टाचार आहे, हिंसा आहे, घृणा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, जात पात धर्म मन गोठवून टाकलेत, संकुचित करून टाकलेत आमची स्वतःची, त्या लेकराला जगण्याच्या लायकीचा स्वर्ग आम्ही तयार करून मग मरायला पाहिजे, काय करून ठेवलंय त्या पोरांच्या वाट्याला आम्ही. आणि मग पंकज उदास तिथून पुढे गायला सुरुवात करतात की हे बाळानो आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं. कसलं जग करायचं आहे माहितीये बाळानो? बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायचे. हे बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सुखाची उद्यानं तयार करायचे. हे बाळानो आमच्या वाट्याला जी दुःख आली, बेईमानी आली, गद्दारी आली, ती दुःख बेईमानी गद्दारी तुमच्या वाट्याला येऊ नयेत, असं एक जग तयार करून मग आम्हाला मरायचं आहे. शायर सांगतोय आम्हाला, बाप म्हणून आई म्हणून स्वतःला प्रश्न विचारणं, उमऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत लेकरू घरात येईपर्यंत भान आहे तुम्हाला, आई बाबा म्हणून तुम्हाला वाटतंय आम्ही आमच्या लेकरांच्या साठी खूप छान जग तयार केलं, अरे रानात चरणारी जनावर सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात. रानात चरणाऱ्या रानगाया आपण कधी बघितल्या? तर रानगाया गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरानं घेतात, माहिती आहे का? कारण त्या रानगायांना सुद्धा कळतं की जंगलात येणारा वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू, पण आमची वासरं जगायला पाहिजे. अरे रानगायांना कळत. अॅनिमल चॅनलवर हत्तींचा तांडा ज्या वेळेला त्या जंगलातून प्रवास करतो तेव्हा त्या हत्तीच्या तांड्यातला सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयोवृद्ध हत्ती असतो. कारण त्या हत्तीला सुद्धा कळतं की जंगलातून प्रवास करताना वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू, वयस्कर माणसं मरू, पण आमची पिलं जगायला पाहिजेत. बिरबलाच्या दरबारामध्ये बिरबलाच्या समोर व्यापारी आला घोड्याचा, घोडे दिसायला बाहेरून सारखे होते, आणि बिरबलाला विचारलं याच्यातली एक आई आहे, या घोड्यातली आणि एक लेक आहे, ओळख कुठली? बाहेरून ओळखता येत नव्हती. बिरबल म्हटला चला घोड्या घेऊन नदीला चला. दोन्ही घोड्या नद्याला नेण्यात आल्या आणि नदीमध्ये दोन्ही घोड्या लोटल्या तेव्हा एक घोडी पुढे होती आणि एक घोडी पाठीमागं होती. बिरबल म्हटला ती पुढं आहे ना ती आई आहे आणि पाठीमागं आहे ना ती लेक आहे. कारण घोडीला सुद्धा कळतं की पाण्याचा प्रवाह गतीनं आला तर मी मरेन पण माझी लेक जगायला पाहिजे.
घोडीला सुद्धा कळतं की पाण्याच्या तळाशी भोवरा असेल तर भोवऱ्याच्या तळाशी मी मरेन, पण माझी लेख जगायला. अरे जनावरांना कळतं की पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं. आम्ही आई बाप म्हणून आमच्या पोरांच्यासाठी कोणतं जग ठेवलं आहे? द्वेष, मत्सर, हिंसा, घृणा, बेमानी, गद्दारी, विश्वासघात काय ठेवून चाललो होत आम्ही? आई बाबा या नात्यानं माणसाच्या आई बाबा आहोत आम्ही. आणि माणूस नावाची जात जिवंत ठेवायची असेल तर माणसाला लागतो प्रेम, जिव्हाळा. काय ठेवलंय आम्ही त्या लेकरांच्या? जर ही चळवळ पुढे चालू ठेवायची असेल तर आपल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या लेकराच्यासाठी जग तयार करूया. बस करूया बेमानी, बस करूया गद्दारी, बस करूया हिंसा, बस करूया घृणा. आम्ही माणसासारखं वागूया ना आपल्या पोरांच्यासाठी एक चांगलं जग तयार करून मरूया. आई बाबा नावाची तुमची माझी जी जबाबदारी ना, ती जबाबदारी तीच असेल ज्यासाठी राजा झगडला, ज्यासाठी आमचे पूर्वज झगडले. ती एकच संकेत होता की पुढच्या पिढीसाठी एक जग चांगलं तयार करून मरणं ही आईबाबाची जबाबदारी असते. ती आम्ही पार पाडू अशी अपेक्षा व्यक्त करतो. गेले जवळजवळ सव्वा तास, सव्वा ते दीड तास मी आपल्याशी शेअर करतोय. असं म्हटलं जातं की व्याख्यान एक तासाचं असावं, कीर्तन दोन तासाचं असावं, सिनेमा तीन तासाचा असावा, आणि तमाशा चार तासाचा असावा, आणि गोंधळ रात्रभर असावा. माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची मी दक्षता घेतलेली आहे. 9:15 वाजलेले आहेत. मी समस्त तुला पाहते रेच्या प्रेक्षकांची क्षमा मागतो, पण तरी तुमची अडचण होणार नाही आहे. ते डाउनलोड करता येतं, उद्या तुम्हाला बघता येतं. सुबोध भावेला आपल्याला बघता आलं नाही, त्याबद्दल आपली क्षमा मागतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्ही खरोखरच, शब्द माझ्याकडे नाही आहेत इतका चांगल्या पद्धतीनं आजचं सत्र आपण गुंफलेलं आहे. मी शिवस्मारक समिती आणि आमची बहिरवत यात्रा कमिटी आणि सर्व मंचरकरांच्या वतीने, इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. आणि असंच याही पुढे आम्हाला मार्गदर्शन करण्याची ज्यावेळेला आमच्याकडून निमंत्रण येईल त्याचाही स्वीकार करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना, सर्व मंडळींना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि उद्याचं ही शेवटचं व्याख्यान आहे, ते आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद जोशी आणि प्रश्नाचे व्याख्याने, कथा, कीर्तन, प्रवचने यातून प्रबोधनाचा वसा वारसा जोपासणारी हक्काची व्यासपीठ फुल टू फुल कलाकार कलाकार आपल्या प्रेरणेतून, सहकार्यातून आणि आशीर्वादातून अशीच नवनवीन माहिती अपडेट करण्यासाठी आपल्या या हक्काच्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.